बेपत्ता झालेल्या दोन रिअल इस्टेट एजंटपैकी एका एजंटचा मृतदेह गागोदे गावाच्या हद्दीत शुक्रवारी सापडला आहे. घरातून खासगी मीटिंगसाठी गेलेले नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या. मात्र शुक्रवारी पेण खोपोली रोडवर गागोदे गावाच्या हद्दीत आतमधील रस्त्यावर सुमित जैन या एका एजंटचा मृतदेह सापडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान दुसरा एजंट अमीर खान जादा अजूनही बेपत्ता असल्याने त्या एजंटचे नेमके काय झाले आहे याबाबतही संशय निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील नेरूळ येथे राहणारे सुमित जैन आणि अमीर खान जादा हे दोघंही रिअल इस्टेटचे काम करतात. बुधवारी रात्री 10:30 सुमारास अमीर हा सुमित जैन यांच्याकडे गेला होता. आपल्याला मीटिंगला जायचे आहे असे सांगून दोघेही खासगी कार घेऊन रायगड जिल्ह्यात निघाले. रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली होती. त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती. गाडीतील GPS मुळे पोलिसांना त्यांची वलेनो कार पाली फाटा एक्झिटच्या बाजूला असलेल्या कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर सापडली, मात्र ते दोघेही गायब होते. या दोघांपैकी सुमित जैन यांचा मृतदेह शुक्रवारी पेण खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर सापडला असून अमीर खान जादा यांचा अजूनही पत्ता लागला नाही. दरम्यान रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि मुंबई पोलीस यांनी तात्काळ मृतदेह सापडलेल्या ठिकाणी भेट देऊन तपास सुरू केला आहे.